नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. बुलढाणा बाल सुधारगृहात केअरटेकरचे अल्पवयीन मुलांवर अत्याचार, आरोपीवर गुन्हा दाखल. अपहरण करण्यात आलेल्या मुलीच्या परतीकडे वृद्ध पित्याचे डोळे. मुलीला मिळवण्यासाठी पित्याचे आझाद मैदानात आमरण उपोषण. वेगळ्या विदर्भासाठी रिपाई आठवले गटाचे वाशिम मध्ये आंदोलन. विकासासाठी रिपाईची वेगळ्या विदर्भाची मागणी. बुलढाणा लोणार मध्ये भगवान बाबा महाविद्यालयाची दुरावस्था. मूलभूत सेवा सुविधांशिवाय जीर्ण इमारतीत शिक्षण घेत आहेत शेकडो विद्यार्थी. आणि सावकारानं हडपलेली जमीन परत मिळवण्याकरिता बीडच्या शेतकरी पितापुत्राचा लढा. जमीन मिळेपर्यंत उपोषण करण्याचा पक्का निर्धार. बुलढाण्यामध्ये बाल सुधारगृहातील कर्मचाऱ्यांनीच तेथे असलेल्या दोन अल्पवयीन मुलांवर अत्याचार केल्याचं प्रकरण समोर आले. या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास देखील सुरू झालाय. बुलढाण्यातील शासकीय बाल सुधारगृहात एक निंदनीय घटना घडली. ती म्हणजे केअरटेकर म्हणून कार्यरत असणाऱ्या एका कर्मचाऱ्यानेच बाल सुधारगृहातील दोन अल्पवयीन मुलांवर अत्याचार केला आहे. या गंभीर घटनेची नोंद बाल सुधारगृहाचे अधीक्षक भाऊराव राठोड यांनी घेतले. संस्थेतील एका कर्मचाऱ्याने प्रवेशितावर लैंगिक अत्याचार झाल्याबाबत मला समजले व लेखी पण दिली. त्यानंतर मी तात्काळ जिल्हा महिला व बालकांच्या अधिकारी बुलढाणा श्री प्रमोद येंडोळे सरांना सदर प्रकरणाबाबत लेखी कळवले. येंडोळे सर जिल्हा महिला बालकांच्या अधिकारी बुलढाणा यांनी आम्हाला आज सदर प्रकरणाबाबत रितसर फर्याद देण्याबाबत लेखी दिले व आम्ही ती फर्याद शहर पोलीस बुलढाणा येथे नोंदवली. या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्याला अटक करून बाललैंगिक संरक्षण कायद्याअंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस अधिकारी सुनील जाधव यांनी सांगितले. निरीक्षण गृहामध्ये काम करणारा कनिष्ठ काळजीवाहक निवृत्ती राजपूत याने त्या बाल सुधारगृहामधील त्याच्या 16 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार केले. तसेच बाल सुधारगृहामध्ये असलेल्या एका 23 वर्षाच्या मुलावरही त्यांनी नैसर्गिक संभोग केलेला आहे व तक्रार दाखल करावायची आहे असे सांगितल्याने आम्ही त्यांची रितसर सविस्तर तक्रार नोंदवून घेतलेली आहे आणि गुन्हा दाखल केलेला आहे. तसेच सदर गुन्ह्यातील जो आरोपी होता त्यालाही आम्ही तात्काळ अटक केलेली आहे आणि पुढेही सर्व ज्या ज्या अजून इन्क्वायरी करून ज्या मुलांवर अजूनही अत्याचार झाले किंवा नाही याविषयी आम्ही सखोल चौकशी करू. त्या शाळेमध्ये जाऊन किंवा त्या सुधारगृहामध्ये जाऊन पुन्हा आम्ही सर्व मुलांचे महिला दक्षता समितीतर्फे तसेच महिला पोलिसांतर्फे विश्वासात घेऊन त्यांचे स्टेटमेंट नोंदवू आणि जे जे निष्पन्न होईल त्या त्याप्रमाणे योग्य ती कायदेशीर कारवाई करू. बुलढाण्याहून संदीप मापारी, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. मुंबईतील आझाद मैदानात एक वयोवृद्ध पिता आपल्या अपहरण करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीच्या परतीच्या वाटेकडे डोळे लावून बसलाय. आपल्या मुलीच्या शोधात पोलीस अपयशी ठरल्याने या पित्यानं मुलगी परत मिळावी याकरिता आता थेट आमरण उपोषणाचाच मार्ग स्वीकारलाय. मुंबईतील आझाद मैदानात आपल्या काळजाचा तुकडा आपल्या लाडक्या मुलीच्या परतीकडे डोळे लावून बसलेले हे सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्याचे शेळकबाव या खेड्यात राहणारे वयोवृद्ध पिता. यांचं नाव आहे शंकर कदम. शंकर कदम हे आपली अल्पवयीन मुलगी गीतांजली हिच्या घराकडील परतीच्या वाटेवर कित्येक महिन्यांपासून आस लावून बसलेत. गीतांजलीचे अपहरण करण्यात आले असून तिला शोधण्यामध्ये स्थानिक पोलीस हलगर्जीपणा करतायत. त्यामुळे आपल्या काळजाचा तुकडा गीतांजली हिला परत मिळवण्याकरिता या पित्यानं मुंबईतील आझाद मैदानात थेट उपोषणाचाच मार्ग निवडला आहे. मुलीचं वय 16 वर्ष 4 महिना असताना म्हणजे ते अपहरण झालेलं आहे आणि त्याच्यात म्हणजे तपासाचा म्हणजे कार्य पोलिसांनी म्हणजे हलगर्जीपणा केला म्हणून मी इथं उपोषणासाठी आलेलो आहे. याबद्दल आम्ही स्थानिक पोलिसांनी माहिती देऊनसुद्धा म्हणजे तिने याच्यावर काहीसुद्धा कारवाई केलेली नाही म्हणून मी आता इथं उपोषणासाठी आलेलो आहे. आपल्या मुलीचं अपहरण कोणी केलं आहे याबाबत पोलीस आणि प्रशासनाला माहिती देऊनसुद्धा ते फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत. त्यामुळे आपल्या जगण्याची ताकद, आपली मुलगी परत मिळवण्याकरिता आपले प्राण जरी गेले तरी बेहत्तर असा पवित्रा या पित्याने घेतला आहे. तो रामाप्पासो कळसापनावर हिनं म्हणजे आमची मुलगी नेलेली आहे आणि त्याला साथ करणारे म्हणजे लोक नारायण रामचंद्र कदम आणि जालिंदर पवार तिने म्हणजे साथ त्याला दिलेली आहे आणि तिनेच म्हणजे मुलगी आमची म्हणजे अजून पुरतूर
म्हणजे दडवून ठेवलेली आहे. माझी मुलगी म्हणजे मला जोपर्यंत परत मिळत नाही तोपर्यंत मी म्हणजे उपोषणासनं उठणार नाही अशी माझी मागणी आहे. कॅमेरामॅन नितेशसह प्रिया भुजबळ जनादेश वृत्तवाहिनीकरिता. वेगळ्या विदर्भाच्या मागणीकरिता वाशिममध्ये रिपाईच्या आठवले गटानं कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणं आंदोलन केलं. वेगळ्या विदर्भाची मागणी पूर्ण न झाल्यास भविष्यात तीव्र आंदोलनाचा लढा देखील उभारू असा इशारा रिपाईनं दिलाय. वाशिम जिल्ह्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार वाशिम जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. वेगळा विदर्भ होण्यासाठी हे धरणे आंदोलन छेडण्यात आले. वेगळा विदर्भ, वेगळा विदर्भ, विदर्भ वेगळा, विदर्भ वेगळा. गेल्या अनेक वर्षांपासून हा लढा सुरूच आहे, मात्र शासनाने अद्यापही त्याची दखल न घेतल्याने विदर्भवादी जनतेमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते. विदर्भात सर्वच गोष्टीमध्ये मुबलक असताना सुद्धा 60 वर्षापासून विदर्भावर अन्याय होत आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी आहे की विदर्भ वेगळा झाला पाहिजे. बेरोजगारी वाढलेली आहे, रोजगार मिळत नाही. विदर्भाचे रोजगार हा बाहेरगावी कामाला जात आहे, म्हणून विदर्भ वेगळा झाला पाहिजे. आज आम्ही धरणे आंदोलन केले आहे, उद्या येणाऱ्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने वेगळा विदर्भ झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. विदर्भात बेकारी आणि बेरोजगारी खूप झपाट्याने वाढत आहे. विदर्भाला जर बेरोजगारीपासून वाचवायचे असेल तर वेगळा विदर्भ हाच एकमेव पर्याय आहे. विदर्भवादी जनतेची वेगळ्या विदर्भाची मागणी पूर्ण न झाल्यास रिपाईच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही जिल्हाधिकारी यांना निवेदनातून देण्यात आलाय. यावेळी तेजराव वानखेडे, शेषराव मेश्राम, मोहन सिंग राठोड, अरविंद उचित, सुखदेव खोडके, प्रकाश गवई, डॉक्टर रमेश वानखेडे, संजय भिसे, रामचंद्र सुर्वे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. वाशिमहून विनोद तायडे, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. घेऊया एक छोटीशी विश्रांती. अंकल ये आपका है? नहीं बेटा, मेरा भी है, मुझे सुनाई देता है. ओके अंकल. अंकल ये आपका है? नहीं बेटा, मेरा नहीं, मेरे पैर एकदम मजबूत है, मेरा नहीं है. थैंक यू. ये आपका है? नहीं बेटा, मुझे दिखाई देता है, मैं दिव्यांग नहीं हूँ. अंकल अगर आप दिव्यांग नहीं है तो आप दिव्यांग के डब्बे में यात्रा क्यों कर रहे हैं? आप सभी लोगों से अपील की जाती है कि दिव्यांगों के आरक्षित कोचों में अनाधिकृत रूप से यात्रा ना करें. यह एक सामाजिक गुनाह व कानूनन दंडनीय अपराध है. निशक्त व्यक्ति कानून 2016 की धारा 91 व 95 के तहत 1,00,000 रुपये तक का नगद जुर्माना या 2 साल का कारावास या दोनों भी हो सकते हैं. दिव्यांगों की यात्रा को सरल व सुगम बनाने हेतु उनको सहयोग प्रदान करें. रेल यात्रा के दौरान किसी भी सहायता के लिए RPF हेल्पलाइन 182 पर संपर्क करें. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विलंब शुल्कासह ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे अर्ज सुरू झालेत. विद्यापीठाचे विद्यार्थी सेवा विभागाच्या वतीनं विद्यापीठाचे कोर्सेस आणि प्रवेश प्रक्रियेची माहिती देण्यात आली.
मुंबई मराठी पत्रकार संघात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अधिकारी आणि विद्यार्थी सेवा विभागाच्या वतीनं पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांतर्गत विलंब शुल्कासह ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती सेवा विभागाचे डॉक्टर प्रकाश अतकरे यांनी दिली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया ही 1 जूनपासून सुरू झालेली आहे आणि आता रेग्युलर ॲडमिशन प्रक्रिया कंप्लीट होऊन विलंब शुल्कासह ही प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. 30 सप्टेंबरपर्यंत हे विद्यार्थी विद्यापीठाचे जे कोर्सेस आहे त्याच्यासाठी प्रवेश घेऊ शकतात. विद्यापीठात पूर्वतयारी BA BCOMपासून अनेक प्रकारचे स्किल ओरिएंटेड कोर्सेस आहेत. BBA कोर्स आहे जो की स्किल ओरिएंटेड कोर्स आहे. आम्ही MBA कोर्स सुरू करणार आहोत, लवकरच सुरू करणार आहे. त्याचबरोबर MCA कोर्स हा कोर्स जो की स्किल ओरिएंटेड कोर्स आहे, मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन, हा पण आम्ही जानेवारीपासून सुरू करणार आहोत. त्याचबरोबर जे आमच्याकडे कोर्सेस आहे त्याला स्ट्रेंथन करणं हे सर्वात मोठी गरज आहे आणि म्हणून आज जे कोर्सेस आहे त्यांना जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोचवता येईल याच्यासाठी आमचे प्रयत्न. काम करता करता शिक्षण पूर्ण करण्याची सोय, उत्तम मार्गदर्शन आणि विविध अभ्यासक्रम ही विद्यापीठाच्या शिक्षण क्षेत्राची प्रमुख वैशिष्ट्य आहेत. याचा लाभ बहुतांशी विद्यार्थ्यांनी घेणं अपेक्षित आहे. वैशिष्ट्य असं आहे की जी पुस्तकं हे विद्यार्थ्यांना दिली जातात ही स्वयं अध्ययन पुस्तकं आहेत. हे पुस्तकं विद्यार्थी स्वतः वाचून अत्यंत सोप्या भाषेत लिहिली असतात, समजू शकतात. म्हणजे विद्यार्थ्यांना जसं पारंपरिक विद्यापीठामध्ये रोज क्लासेस अटेंड करावं लागतील त्या पद्धतीने या विद्यार्थ्यांना करावी लागत नाही. आणि रविवारी जी आमचे संपर्क सत्र होतात हे विद्यार्थ्यांनी पुस्तकं वाचून जायची, त्यांचे ज्या अडचणी असतील ते समजून घ्यायचे. त्या ठिकाणी अत्यंत चांगले तज्ज्ञ असतात, ते त्यांचे प्रश्न सोडवतात. दुसरं वैशिष्ट्य हे विद्यापीठाचं की काम करता करता शिक्षण घेता येतं. हे विद्यार्थी आपलं कुठेतरी काम करत असतात, कुठे नोकरी करत असतात आणि त्याच्याबरोबर हे शिक्षण घेत असतात. तिसरं वैशिष्ट्य हे विद्यापीठाचे शुल्क, शिक्षणक्रमांचे शुल्क अत्यंत माफक आहे, हे सर्व विद्यार्थ्यांना परवडू शकेल असे आहे. त्याचबरोबर समाजातील जे वंचित घटक आहेत, जसं मी आपल्याला आत्ताच सांगितलं की कारागृहात बंदी बांधव आहे, त्यांच्यासाठी आम्ही बिनाशुल्क म्हणजे निःशुल्क प्रवेश देत आहोत. त्याचबरोबर आत्ता ट्रान्सजेंडर जी लोकं आहेत, तृतीयपंथी ज्यांना म्हणतो, त्यांची आमच्याकडे मागणी आली, त्यांच्यासाठी कोर्स पाहिजे, त्यांना स्किल ओरिएंटेड कोर्स पाहिजे, त्यांनासुद्धा आम्ही कोर्स देण्याचा प्रयत्न करतो आहे. तेही मोफत म्हणजे शिक्षण देणार. या विद्यापीठाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे शासकीय नोकरीकरिता विद्यापीठाच्या पदवीला मान्यता आहे आणि आत्तापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. नोकरीला हे जे सर्व जे विद्यापीठाचे कोर्स आहे, आपल्याला माहीत आहे हे विद्यापीठाची स्थापना शासनाने केली आहे. शासनाच्या 20व्या कलमांद्वारे 1989 हे विद्यापीठाची स्थापना झाली आहे. तर पारंपरिक विद्यापीठाचे जे कोर्सेस आहे आणि मुक्त विद्यापीठाचे जो कोर्सेस आहे हे समकक्ष आहे, कोणत्याही शिक्षणक्रमामध्ये भेदभाव नाही. आणि म्हणून ज्या शिक्षणाच्या ज्या नोकरीच्या संधी पारंपरिक विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना आहे त्याच पद्धतीच्या संधी ह्या मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आहे. आपल्याला माहीत आहे की या विद्यापीठातून डिग्री करून अनेक विद्यार्थी हे MPSC पास झाले, UPSC पास झालेले, MBA करून वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये त्यांना बढती मिळालेली आहे. शिपायापासून तर मोठ्या पदापर्यंत या विद्यार्थ्याचा कोर्स करून गेले, तर अशा प्रकारचा कोणताही भेदभाव नाही. पारंपरिक आणि मुक्त विद्यापीठामध्ये सर्व डिग्र्या हे समकक्ष आहे. कॅमेरामॅन नितेश, प्रिया भुजबळ, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा वाशिममध्ये निषेध करण्यात आला आहे. विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांनी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर एकत्रित येत जोरदार घोषणाबाजी करत या हत्येचा निषेध केला आहे. पत्रकार गौरी लंकेश यांची घरात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्येचा भारिप बहुजन महासंघ, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, नॅशनल दलित मुव्हमेंट आणि असंघटित बांधकर कामगार संघटना या संघटनांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय. आरोपींचा त्वरित तपास लावून त्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या या देशाला काळीमा फासणारी आहे. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी विविध सामाजिक संघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एकत्रित आल्या. पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या, म्यानमार येथील नरसंहार या घटनेचा जाहीर निषेध करून भाजपा खासदार अमर साबळे यांचा तीव्र निषेध नोंदवण्यात आलाय. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही याबाबत देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे PS खंडारे, भारिप बहुजन महासंघाचे राजू दारोकार, डॉक्टर नरेश कुमार इंगळे, मधुकर जुमडे, प्राध्यापक सुभाष अंबोरे, सुनील कांबळे, निलेश भोजने, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे संजय मांडवधरे आदीसह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती येथे होती. एक एक करता ते पूर्वी विचारसरणीच्या लोकांना संपवण्याचं कुटील कारस्थान या देशांमध्ये सुरू आहे. ते थांबविण्यासाठी तमाम पूर्वगामी विचारसरणीच्या लोकांनी एकत्रित येणं ही काळाची गरज आहे. आज धर्माधर्माच्या मध्ये भेद करण्याचं कारस्थान या देशांमध्ये सुरू आहे. मानवता हा धर्म आपण जोपासला पाहिजे. आदरणीय पानसरे कलबुर्गी कॉम्रेड दाभोळकरजी यांची सुद्धा या महाराष्ट्रामध्ये हत्या झाली आणि ती हत्या इथली जी मनुवादी विचारधारेची मंडळी आहे ती नेहमीच या ठिकाणी असं आवाज दाबण्याचं काम करत आहे आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही त्या तमाम विचारधारेचा या ठिकाणी निषेध करतो. वाशिमहून विनोद तडे, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. म्यानमारमध्ये मुस्लिम बांधवांवर अन्याय होतो या संदर्भात भारतानं म्यानमारशी बोलणी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा नरसंहार थांबवावा अशी मागणी करीत औरंगाबादच्या सिल्लोडच्या MIM पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. गेल्या अनेक दिवसांपासून म्यानमार देशात रोहिंग्या मुस्लिम अल्पसंख्याक समाजाचे नरसंहार सुरू आहे. हा नरसंहार थांबवण्यासाठी भारत सरकारच्या वतीने मध्यस्थी करून मानवतेचे रक्षण करण्यासाठी MIM वतीने औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथे तालुका अध्यक्ष बनेका पठाण यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तहसील कार्यालयामार्फत निवेदन देण्यात आले. यावेळी MIM पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्तेही उपस्थित होते. ऑल इंडिया मजलिस इत्यादी मुस्लिमीन MIM पक्षाच्या वतीनं या ठिकाणी माननीय पंतप्रधान यांना माननीय तहसीलदार साहेब यांच्या मार्फत या ठिकाणी ज्या जर पक्षाच्या वतीनं एक निवेदन सादर करण्यात आलं त्या जर या ठिकाणी मुस्लिम समाज जो रोहिंग्या समाजामध्ये घडल्या जातो त्या समाजामध्ये समाजाच्या लोकांवरती त्या समाजाच्या ज्या तर सिरियांच्या जे तर अब्रूवरती आणि त्या ठिकाणी लहान लहान मुलांना जे तर त्या ठिकाणी क्रूर त्यांची हत्या करत आहे. पंतप्रधान साहेबांनी त्या ठिकाणी युनोमध्ये या देशाच्या वतीनं भारत देशाच्या वतीनं जे तर त्या ठिकाणी मध्यस्थी करून म्यानमारमध्ये जो क्रूर हत्या होऊन मानवतेला जे समाज त्या ठिकाणचा बहुसंख्याक समाज जे तर काळीमा लावत आहे ते थांबवण्यासाठी जे तर त्या ठिकाणी प्रयत्न करावे अशी जे तर MIM वतीनं मी या ठिकाणी विनंती करतो. औरंगाबाद सिल्लोडहून अनिल साबळे, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. सध्या औरंगाबाद सिल्लोडचे नागरिक एका वेगळ्याच समस्येनं त्रासले, ते म्हणजे सिल्लोड तहसील कार्यालयात भेटीला येणाऱ्या अभ्यंगतांच्या वाहन पार्किंगनं. या अस्ताव्यस्त पार्किंगनं नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. ही दृश्य आहेत सिल्लोड तहसील कार्यालयाच्या आवारातील. आवारामध्ये अस्ताव्यस्त परिस्थितीत पार्किंग केलेल्या चारचाकी आणि दुचाकी. तहसील कार्यालयाला भेट देणारे अभ्यंगत आपली वाहनं आवारात कोणतेही नियम न पाळता अस्ताव्यस्त पार्किंग करतात. त्याचा त्रास मात्र कार्यालयाला भेट देणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना होतोय. या गंभीर बाबीकडे तहसील प्रशासनही कानाडोळा का करतंय हा प्रश्न अनुत्तरित आहे. औरंगाबाद सिल्लोडहून अनिल साबळे, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. बुलढाणा लोणारमधील भगवान बाबा महाविद्यालयाचे शेकडो विद्यार्थी आज मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. या उलट तुम्हाला शिकायचं असेल तर गपचूप शिका, नाही तर अमेरिकेला जा अशी अरेरावीची भाषा प्राचार्य करतायत. त्यामुळे विद्यालयाचा अनागोंदी कारभार आता चव्हाट्यावर आलाय. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर येथे असलेल्या भगवान बाबा कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या इमारतीची दुरावस्था अतिशय बिकट आहे. महाविद्यालयात शिक्षण घेत असलेले 400 विद्यार्थी हे मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. विद्यालय हे देशाचे भविष्य घडवण्यासाठी असते, परंतु या महाविद्यालय संस्थेचे अध्यक्ष व प्राचार्य या सर्वाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. सुविधा आहे
आता एवढे कामाला पोठ्याने पाणी आणावं लागतं आणि कोणाला पोरायला. आता प्रत्येक गोष्ट जर आम्हाला अशी हे करता येणार नाही ना, तर आम्ही तिथं कुठे बोलवतो आणि टँकरने बोलतो पाणी बोलतो ठीक आहे. आता रोज आम्हाला पाणी भरपूर लागतं ना, नगरपालिकेची काहीच पाण्याची व्यवस्था नाही आमच्याकडे. महाविद्यालयामध्ये पिण्यासाठी पाणी नाहीये. विद्यालयाची जीर्ण झालेली इमारत महाविद्यालयाच्या दुर्लक्षितपणाबाबत सर्व काही बोलून जाते. महाविद्यालयाच्या काही विद्यार्थ्यांनी आपल्याला मिळत नसलेल्या सुविधांबाबत प्राचार्यांकडे तक्रार केली असता प्राचार्यांनी त्यावर शिकायचे असेल तर गुपचूप शिका, नाहीतर अमेरिकेला जा, अशा प्रकारच्या भाषेत विद्यार्थ्यांना उत्तर दिले. त्यांनी काही लक्ष दिलं नाही त्याच्यावर. आम्ही हलकेच शिक्षण घ्याल आहोत. वर्ग बी सेकंड इयर ते भगवानबाबांचा विद्यार्थी. आम्ही सरांकडे गेलो होतो कम्प्लीट करायला, तर ते आम्हाला सांगू लागले की मग काही विद्यार्थ्यांना ते सांगितले की मग तुम्ही अमेरिकेला जा किंवा आम्ही दुपारून कॉलेज करू. आणि दुपारून आम्हाला काय कॉलेज परवडत नाही सर, कारण सर्व जे इथं विद्यार्थी आहेत ते कमीत कमी 80% विद्यार्थी हे सर्व दुपारी कामं करतात, त्यांच्यामुळे त्यांना काय परवडत नाही. आणि हे रिपा वगैरे समजा पडू शकतात कधी डोक्यात वगैरे, आणि भीता पण पडू शकतात, तर ते लवकरात. विद्यालयाची जीर्ण इमारत बघितली असता ती केव्हाही कोसळू शकते याची भीती विद्यार्थ्यांना वाटते. विशेष म्हणजे विद्यालयात गेल्या 2 महिन्यांपासून राष्ट्रगीत झाले नसल्याची धक्कादायक बाब ही आता उघडकीस आले. जिथं शिक्षण घेतलं तिथं तिथं राष्ट्रगीत आणि प्रार्थनेशिवाय आम्ही हे केलो नाही, आणि ते अंगीकारलेलं असल्यामुळं असं वाटतं या कॉलेजमध्ये सुद्धा राष्ट्रगीत व्हायला पाहिजे, पण हे ऐकत नाही आहेत. मी या संदर्भामध्ये हे जे काही संभाव्य शक्ती आहे की बा विद्यार्थ्याचं नुकसान होईल, विद्यार्थी मरतील, इमारत पडायला झालेली आहे, आणि यांनी जे काही भ्रष्टाचार केलेला आहे त्या भ्रष्टाचारावर ते माझ्यासारख्याची सही मागतात का? तुम्ही LMCचे सदस्य होते, मी तशी सही देत नाही. म्हणजे एकंदरीतच ही जीर्ण झालेली इमारत कोसळून जर एखादी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न इथे निर्माण होतोय. त्याचबरोबर शिक्षण संचालक विभाग विद्यार्थ्यांना सर्व सुविधा देण्याचे निर्देश देणार की नाही याकडेच आता लोणारवासियांचे लक्ष लागले. भगवान बाबा महाविद्यालय आज कोणत्याही सुविधा न देता विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळत आहे, प्रशासन देखील याकडे दुर्लक्ष करीत आहे, तेव्हा याला जबाबदार कोण, असा प्रश्न पालक आणि विद्यार्थी विचारत आहे. बुलढाण्याहून कॅमेरामन राहुल पाटीलसह संदीप मापारी जनादेश उत्तवाहिनी करते. जमीन विक्री करणारे एजंट आणि सावकार यांनी संगनमताने आपली जमीन बळकावली, आणि जोपर्यंत आपली जमीन आपण परत मिळवत नाही तोपर्यंत आपला लढा सुरूच ठेवू असा निर्धार बीड जिल्ह्याच्या शेतकरी पितापुत्रांनी केलाय. मुंबईतील आझाद मैदानात त्यांनी आमरण उपोषणाचा लढा उभारलाय. मुंबईच्या आझाद मैदानात सावकाराच्या तावडीतून आपली हक्काची जमीन परत मिळवण्याकरिता आमरण उपोषणाला बसलेले बीड जिल्ह्यातील हे शेतकरी पितापुत्र. बीडमधील अंबेजोगाई तालुक्यातील भावटाणा गावचे रामकृष्ण पांचाळ आणि त्यांचा मुलगा शंभू पांचाळ. सावकारांच्या तावडीतून जमीन सोडवण्याकरिता त्यांनी प्रशासनाचे दरवाजे ठोठावलेत, मात्र न्याय न मिळाल्याने त्यांनी अखेर आमरण उपोषणाचा मार्ग निवडला. संभाजी पांचाळ यांची जमीन हडप करणाऱ्या सावकारावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. आमची जमीन पंडित राबा गायके आणि त्याचे एजंट ह्यांनी आमची जमीन हडप केलेली आहे, तरी आम्हाला आम्ही इथं बसलेले आमची जमीन आम्हाला बरोबर महागड मिळाली पाहिजे, ह्याच्याकरता आम्ही आमर उपोषण इथं बसलेले आहेत. तरी आम्ही आमचा निकाला दिवशी आम्ही इथून जाणार नाहीत. आम्ही गेलो तरी हरकत नाही. या शेतकरी पितापुत्रांचं म्हणणं आहे की शेतीच्या कामाकरिता त्यांनी सावकारांकडून कर्ज घेतलं, मात्र पैशांची परतफेड करूनही सावकारानं ताब्यात घेतलेली जमीन त्यांना परत केली नाही. सावकाराला जमीन विक्री करणाऱ्या खाजगी एजंटचीही साथ असल्याचं त्यांनी म्हटलंय. जमीन परत मिळवण्याकरिता पित्याच्या लढाईला पुत्रानेही साथ दिले, आणि जिंकू किंवा मरूचा नारा देत आपला बेमुदत उपोषणाचा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी केलाय. सावकारांनी जे जमिनी हडप केलेल्या आहेत आमच्या, त्या परत मिळण्यासाठी आम्ही आझाद मैदान उपोषणाला बसलो. आम्ही बोरवेल पाडण्याकरता त्यांच्याकडून पैसे घेतले, त्याच्यामध्ये ते पैसे दिले त्यांना, परत द्या मागितले तर ते परत करीनात. आम्ही सहकार मंत्र्यांकडं पत्रव्यवहार केला, पण महसूल मंत्री आणि फडणी साहेबाकडे बी केलेलं आहे. उत्तर त्यांनी खाली लेटर पाठवले, पण खाल्ल्या लोकांनी बीडवाले निबंधकने काम केलेलं नाही.
न्याय मिळाला नाही मिळाला तर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय काही पर्याय नाही दुसरा, म्हणजे असंही जगण्यात काही आमचं काही राहिलेलंच नाही आता. कॅमेरामॅन हरी भोईरसह सोनाली पाटील, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. आपल्या विभागामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली असल्यास अथवा कोणतीही समस्या असल्यास आम्हास ती जरूर कळवा. आम्ही ते आमच्या वृत्तवाहिनीवर जरूर प्रदर्शित करू. आमचा पत्ता 197-2 लाखियाव स्टेशन रोड, गोवंडी पूर्व, मुंबई 400088. आमचा दूरध्वनी क्रमांक 6533-1216 किंवा 9322-8600-153. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. आपली बातमी आपली वाहिनी, पाहत राहा जनादेश वृत्तवाहिनी. नमस्कार.